भाषण मध्ये मी बोललो की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच, आणणार म्हणजे आणणारच। पण महाविकास आघाडीचं सरकार आणल्यानंतर आम्ही महाराजांचे फक्त पुतळे नाही उभारणार, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही भव्य मंदिर उभारणार, मंदिर। या सगळ्या भाजपाला तुमच्या वरच्या सगळ्या नेत्यांना घेऊन या आणि माझ्या छत्रपती शिवराय आमच्या दैवतासमोर नाक घासा तुम्ही, कारण तुमची तेवढीच लायकी राहिलेली आहे। आम्ही मंदिर उभारणार, आमचं दैवत आहे ते। जसं प्रभू श्रीरामाबद्दल आम्ही जय श्रीराम म्हणतो, तसं आमचं जय शिवराय हा माझ्या महाराष्ट्राचा जयघोष यापुढे असेल। जय शिवराय। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे आपलं मशाल गीत होतं हे तुमच्याकडे कदाचित वाजलं नसेल, कारण आपल्याकडे शाहू महाराज स्वतः उमेदवार होते आपले, पण त्या मशाल गीतामधला जय शिवाजी आणि जय भवानी शब्द काढण्याची आमच्यावरती जबरदस्ती करत होते, ते एवढे मुजोर झालात तुम्ही। आणि मी त्यांना सांगणार मी काढत नाही, काय कारवाई करायची तुमच्यामध्ये धमक असेल तर करून दाखवा, कारवाई करू अजून शकलेलं नाहीत आणि याच्यापुढे मी कारवाईची वाट बघतोय। तुम्ही माझ्यावर कारवाई करा, महाराष्ट्र तुमच्यावरती कारवाई करेल। आणि म्हणून नुसता छत्रपती शिवाजी महाराजची जय बोलून चालणार नाही, मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि माझा जर का जमलं ना नव्हे मी करणार, मी अगदी सुरतमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवेल। ज्या महाराजांनी सुरत लुटली होती इंग्रजांसाठी, इंग्रजांना विरोध करण्यासाठी, त्या सुरतेला तुम्ही माझे गद्दार घेऊन गेला होतात महाराष्ट्राच्या पाठीत वार करून, त्या सुरतेमध्ये मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवेन। दाखवा तिकडच्या लोकांनी विरोध करून दाखवायचं भाजपने। 50 खोके घेऊन तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र विकत घेऊ शकता तुम्ही? जे तुम्ही गद्दार घेतल्याचे म्हणजे महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्र खूप प्रचंड मोठा आहे आणि तो तुमच्या खोक्यामध्ये कितीही जन्म तुम्ही घातलेत तरी सुद्धा माझा महाराष्ट्र तुमच्या खोक्यामध्ये मावू शकणार नाही, एवढा माझा महाराष्ट्र फार मोठा आहे, एवढा मोठा महाराष्ट्र आहे। एकाने गद्दारी केली ठीक आहे, याच्यापुढे तसं नामोनिशाण राधानगरीमध्ये राजकारणात दिसता का माने? आणि मला आठवतंय त्यावेळेला जसं म्हणजे आपल्या युती